नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा भारतातील राज्य राजधानी राज्यपाल मुख्यमंत्री याबाबत थोडीशी माहिती पाहूया बघा काल झालेल्या पेपरमध्ये आपल्याला भारतातील राज्यपाल यावर प्रश्न विचारण्यात आले होते त्यासाठी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवला आहे तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा पहिला आहे आपला महाराष्ट्र तर बघा महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर बघा मुंबई मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे त्यानंतर बघा राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे तर बघा रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यानंतर मुख्यमंत्री कोण आहेत तर, तर बघा एकनाथ शिंदे हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर बघा दुसरे राज्य आहे आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे तर बघा विशाखापट्टणम ही स आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे हा बघा हा प्रश्न विचारला होता आंध्र प्रदेश राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर बघा एस अब्दुल नाजीर हे आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत त्यानंतर मुख्यमंत्री कोण आहेत तर, तर बघा वाय एस जगमोहन रेड्डी त्यानंतरच बघा तिसरे राज्य आहे अरुणाचल प्रदेश तर अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी काय आहे तर बघा इटानगर इटानगरी अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे त्यानंतर राज्यपाल कोण आहेत तर बघा कैवल्यटी कैवल्य टी पर्नाईक हे राज्यपाल आहेत मुख्यमंत्री कोण आहेत तर खांडू हे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर बघा चौथा आहे आसाम आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर राज्यपाल आहेत बघा गुलाबचंद कटारिया आणि मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा शर्मा त्यानंतरचा बघा पाचवा आहे बिहार तर बिहार राज्याची राजधानी राज्ञे बघा पटना बिहार राज्याची राजधानी राज्ञे, पटना राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर त्यानंतर मुख्यमंत्री आहेत बघा नितीश कुमार त्यानंतर बघा छत्तीसगड सहावा राजधानी आहे रायपूर राज्यपाल आहेत बघा विश्वभूषण हरिचंदन विश्वभूषण हरिचंदन हे सध्याचे छत्तीसगडचे राज्यपाल आहेत आणि मुख्यमंत्री बघा कोण बनले आहेत नुकतंच तर विष्णू देवसाय हे नुकतंच छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत त्यानंतर बघा सातवा आहे राज्य गोवा तर गोवा राज्याचे बघा राजधानी काय आहे तर बघा पणजी पणजी ही गोवा राज्याची राजधानी आहे राज्यपाल आहेत राज्य बघा श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री आहेत बघा प्रमोद सावंत हे गोवा राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर बघा आठवा आहे गुजरात तर गुजरात या राज्याची राजधानी काय आहे बघा गांधीनगर त्यानंतर राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आचार्य देवव्रत आणि नुकतंच मुख मुक्त। नवे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा भूपेंद्रबाई पटेल अगोदर हेच होते परंतु आता निवडणूक झाल्यानंतर पुन्हा भूपेंद्रबाई पटेल हेच बनले आहेत त्यानंतरचा बघा नवा आहे हरियाणा तर हरियाणा हरियाणा या राज्याची राजधानी काय आहे तर बघा चंदीगड चंदीगड ही हरियाणा राज्याची राजधानी आहे राज्यपाल आहेत बघा बंडरू दत्तात्रेय आणि मुख्यमंत्री आहेत बघा मनोहरलाल खट्टर मनोहरलाल खट्टर हे हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतरचं बघा दहावा राज्य आहे हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेशची राजधानी काय आहे तर बघा शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी आहे राज्यपाल आहेत बघा शिवप्रताप शुक्ला आणि मुख्यमंत्री आहेत तर बघा सुखविंदर सिंग सुखू हे रा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर बघा अकरावं राज्य आहे झारखंड तर झारखंडची राजधानी काय आहे बघा रांची त्यानंतर राज्यपाल आहेत बघा सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल आहेत त्यानंतर बघा नवे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा चंपाई सोरेन अगोदर कोण होते तर हेमंत सोरेन हे अगोदरचे होते परंतु आता बघा चंपाई सोरेन हे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत त्यानंतर बघा बारावा प्रश्न आहे बा बारावा राज्य आहे बघा कर्नाटक तर कर्नाटकची राजधानी काय आहे तर बघा बेंगळुरू राज्यपाल आहेत बघा थावरचंद गेहलोत आणि मुख्यमंत्री कोण बनले आहेत नवे तर बघा सिद्ध रमैया अगोदर कोण होते बसवराज बोम्मई परंतु आता बघा सिद्ध रमैया हे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत त्यानंतर बघा तेरावं राज्य आहे केरळ तर केरळची राजधानी काय आहे बघा तिरुवनंतपुरम ही केरळची राजधानी आहे राज्यपाल आहेत बघा आरिफ यम खान त्यानंतर बघा मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर बघा चौदावे राज्य आहे मध्य प्रदेश तर मध्य प्रदेशची राजधानी आहे बघा भोपाळ राज्यपाल आहेत बघा मंगूबाई पटेल आणि मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर नवे तर बघा मोहन यादव हे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत अगोदर कोण होते तर शिवराजसिंह चौहान त्यानंतर बघा पंधरावा आहे मणिपूर मणिपूरची राजधानी कोणती आहे तर बघा इम्फाल ही मणिपूरची राजधानी आहे राज्यपाल आहेत बघा अनुसुया उईके मुख्यमंत्री आहेत बघा एल बिरेन सिंग एल बिरेन सिंग हे मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतरचे सोळावे राज्य आहे बघा शिलाँग मेघालय मेघालयची राजधानी आहे बघा शिलाँग राज्यपाल आहेत फागू चौहान आणि मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा कॉनरॅड कॉंगल संगमा हे मेघालय राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतरच बघा सतरावे राज्य आहे मिझोरम तर मिझोरमची राजधानी आहे बघा एजवाल राज्यपाल कोण आहेत तर कंभमपती हरिबाबू हे राज्यपाल आहेत त्यानंतर मुख्यमंत्री नवे कोण बनले आहेत तर बघा लाल दोहोमा लाल दोहोमा हे मिझोरमचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत त्यानंतरचे अठरावे राज्य आहे बघा नागालँड तर नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे तर बघा कोहिमा ही नागालँड राज्याची राजधानी आहे राज्यपाल कोण आहेत एल गणेशन हे राज्यपाल आहेत मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा नेफ्यू नेफ्युरु हे नागालँडचे मुख्यमंत्री आहेत पुढचा एकोणीसावा आहे बघा राज्य ओडिसा ओडिसा या राज्याची राजधानी काय आहे तर बघा भुवनेश्वर ही ओडिसा या राज्याची राजधानी आहे त्यानंतर राज्यपाल कोण आहेत तर गणेशी लाल हे राज्यपाल आहेत आणि मुख्यमंत्री कोण आहेत नवीन पटनायक त्यानंतर विसावे राज्य आहे बघा पंजाब पंजाब राज्याची राजधानी काय तर चंदीगड ही पंजाब राज्याची राजधानी आहे त्यानंतर बघा राज्यपाल हे होते बनवारीलाल पुरोहित होते परंतु त्यांनी आता राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे आणि सध्या हे राज्यपालाचे पद बघा सध्या रिक्त आहे पंजाब या राज्याचे पद रिक्त आहे अगोदर होते बघा बनवारीलाल पुरोहित यांनी राजीनामा दिला आहे मुख्यमंत्री विचारले तर बघा भगवंत मान हे पंजाब राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्यपाला पदाचे पद हे सध्या रिक्त आहे त्यानंतर बघा एकविसावे राज्य आहे राजस्थान तर राजस्थानची राजधानी आहे बघा जयपूर राज्यपाल आहेत कलराज मिश्रा त्यानंतर मुख्यमंत्री कोण बनले आहेत नवे तर बघा भजनलाल शर्मा भजनलाल शर्मा, भजन शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत अगोदर कोण होते तर अशोक गेहलोत हे होते त्यानंतर आता नवे भजनलाल शर्मा हे बनले आहेत त्यानंतरचे बघा बावीसावे राज्य आहे सिक्कीम तर सिक्कीमची राजधानी कोणती आहे बघा गंगटोक गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे राज्यपाल आहेत बघा लक्ष्मण आचार्य आणि मुख्यमंत्री आहेत बघा प्रेमसिंग तमंग पी एस गोलाय हे सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर बघा तेविसावे राज्य आहे तमिळनाडू तमिळनाडू या राज्याचे आहे बघा चेन्नई राजधानी आहे त्यानंतर राज्यपाल कोण आहेत तर आर्यन रवी आर्यन रवी हे तमिळनाडू या राज्याचे राज्यपाल आहेत आणि मुख्यमंत्री आहेत बघा एम के स्टॅलिन हे तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर बघा चोवीसावे राज्य आहे त्रिपुरा त्रिपुरा त्रिपुराची राजधानी आहे बघा आगरताला राज्यपाल आहेत बघा सत्यदेव नारायण आर्य आणि मुख्यमंत्री आहेत बघा माणिक सहा हे त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर पंचवीसावे राज्य आहे बघा उत्तराखंड तर उत्तराखंड उत्तरा राज्याची राजधानी कोणती आहे बघा डेहराडून ही उत्तराखंड राज्याची राजधानी आहे राज्यपाल आहेत बघा गुरमित सिंग मुख्यमंत्री आहेत पुष्करसिंग धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतरचे बघा स सव्वीसावे तेलंगणा राज्य आहे राजधानी आहे बघा हैदराबाद राज्यपाल आहेत है बघा तमिळसाई सौंदराजन आणि नवे मुख्यमंत्री कोण बनले तर बघा रेवंत रेड्डी रेवंत रेड्डी हे बघा तेलंगणा राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत त्यानंतर बघा सत्तावीसावे राज्य आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्याची राजधानी काय आहे तर बघा लखनौ ही राजधानी राजधानी आहे राज्यपाल आहेत बघा आनंदीबेन पटेल त्यानंतर मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा योगी आदिनाथ आदित्यनाथ हे उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर बघा अठ्ठावीसावे राज्य आहे शेवटचे राजधानी आहे बघा कोलकत्ता राज्यपाल आहेत बघा सी आनंद बोस आणि मुख्यमंत्री आहेत बघा ममता बॅनर्जी भारतामध्ये एकूण राज्य किती आहेत तर बघा अठ्ठावीस राज्य आहेत आणि त्या अठ्ठावीस राज्यांचे आपण राज्यपाल मुख्यमंत्री राजधानी पाहिले आहेत आता पाहूया केंद्रशासित प्रदेश तर बघा पहिला केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली तर दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा अरविंद केजरीवाल आणि राजधानी आहेत बघा दिल्ली त्यानंतर दुसरा केंद्रशासित प्रदेश आहे बघा जम्मू आणि काश्मीर तो काश्मीर चे, है, तर जम्मू आणि ना काश्मीरचे नायब राज्यपाल कोण आहेत तर बघा मनोज सिन्हा हे नायब राज्यपाल आहेत राजधानी आहे बघा श्रीनगर त्यानंतर तिसरे आहे दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव तर प्रशासक आहेत बघा प्रफुल्ल पटेल राजधानी आहे बघा सिलवासा त्यानंतर बघा चौथा केंद्रशासित प्रदेश आहे चंदीगड चंदीगडचे प्रशासक आहेत बघा व्ही पी सिंग राजधानी आहे बघा बदनौर त्यानंतर पाचवा केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप लक्षद्वीपचे प्रशासक आहेत बघा प्रफुल्ल पटेल राजधानी आहे कावर्ती सहावा केंद्रशासित प्रदेश आहे बघा लद्दाख लद्दाखचे नायब राज्यपाल आहेत बघा राधाकृष्णन माथुर राजधानी आहे बघा लेह त्यानंतर बघा सातवा केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार याचे नायब राज्यपाल कोण आहेत तर बघा देवेंद्र कुमार जोशी नायब राज्यपाल आहेत राजधानी आहे बघा पोर्ट ब्लेअर त्यानंतर बघा आठवे केंद्रशासित प्रदेश आहे पुदुचेरी मुख्यमंत्री आहेत बघा एम रंगास्वामी राजधानी आहे बघा पुदुचेरी अशा प्रकारे मित्रांनो आपण अठ्ठावीसरा राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश याबद्दल आपण माहिती पाहिले व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद